नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राजेंद्र सोनवणे, सोरायसिस होमिओपॅथिक स्पेशलिस्ट। सोरायट्रीट होमिओपॅथिक क्लिनिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही आपली संस्था आहे आणि आपण दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या गुरुवारी सोरायसिस विषयी माहिती देतो। याचा अर्थ असा की सोरायसिस विषयी आपण जागरूकता करतो आणि आपल्याला सोरायसिस बद्दल जर काही माहिती मिळाली तर त्याचा आपल्याला सोरायसिस दुरुस्त होण्यासाठी किंवा सोरायसिसचा प्रतिबंध करण्यासाठी फायदा होऊ शकतो। आजचा जो आपला विषय आहे, आजचा भाग 20 आहे, त्याच्यामध्ये आपण स्त्रियांमधील सोरायसिस आणि स्त्रियांमध्ये ज्या वेळेला सोरायसिस होतो तर त्याचे वैशिष्ट्य काय आहे आणि स्त्रियांनी सोरायसिसमध्ये काय विशेष काळजी घ्यायला पाहिजे या विषयावर बोलणार आहोत। आजच्या विषयाचं कारण असं आहे की आपण काल जागतिक सोरायसिस दिन साजरा केला, त्यामुळे आपण नेहमी स्त्रियांमध्ये होणारा सोरायसिस आणि स्त्रियांचे खूप प्रश्न असतात त्या विषयी आपण बोलणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेन की सोरायसिस हा स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये, पुरुषांना जास्त किंवा स्त्रियांना जास्त असं कधीच होत नाही, तर स्त्री आणि पुरुषांमध्ये सोरायसिसचं प्रमाण समान आहे। जेवढ्या स्त्रियांना सोरायसिस आहे तेवढ्याच पुरुषांना आहे। पण सोरायसिस होण्याचे जे वय आहे ते जे वय आहे, तर स्त्रियांमध्ये सोरायसिस हा साधारणतः 20 वर्ष वयात सुरू होतो आणि म्हणजे लवकर सुरू होतो, त्या मानाने पुरुषांमध्ये सोरायसिस उशिरा सुरू होऊ शकतो। दुसरं महत्वाचं असं की स्त्रियांमध्ये जे सोरायसिस 20 वर्ष या वयामध्ये सुरू होणारा सोरायसिस, साधारणतः 20 ते 50 वर्ष वयोगटांमध्ये सोरायसिस होण्याची जी स्त्रियांची शक्यता आहे ती जास्त असते। याचा अर्थ असा की जे रिप्रोडक्टिव्ह म्हणजे स्त्रीची जी प्रजनन क्षमता असते, रिप्रोडक्टिव्ह एज ज्या वयामध्ये तिला मूलबाळ होण्याची एक काळ असतो, म्हणजे पाळी सुरू होण्यापासून पाळी चालू आणि पाळी बंद होणे, या हा जो काळ आहे याच्यामध्ये स्त्रियांना सोरायसिस होतो। अर्थात याचा आणि सोरायसिस म्हणजे यावर सगळ्यांनाच होतो असं नाहीये, पण तो एक कार्यकाळ। दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या ज्या वेळेला स्त्रियांना सोरायसिस होतो, साधारणतः असं आढळून आलंय की सोरायसिस हा त्वचा रोग आहे आणि त्वचा रोग असल्यामुळे डोक्यात पडणारा कोंडा किंवा शरीरावर येणारी चकटी, साधारणतः सोरायसिसचं जे ट्रिगर फॅक्टर आहे हे आहे ताणतणाव। आणि ज्या ज्या वेळेला स्त्रियांना सोरायसिस होतो आणि जो दृश्य भागावर दिसायला लागतो, त्यावेळेला त्यांना होणारी काळजी आणि चिंता ही पुरुषांपेक्षा जास्त असते। कारण स्त्रिया ह्या आपल्या अपिअरन्सवर, आपल्या शारीरिक किंवा आपलं जे प्रत्यक्ष आहे, साधारणतः चेहरा वगैरे हा बाहेर कसा अपिअर होईल याच्याशी जास्त काळजी घेणार असतात। त्या आपल्या पर्सनल जी आपली कपडे किंवा आपलं चेहरा आहे, आपलं शरीर आहे, याच्याविषयी जास्त काळजी घेतात। त्यामुळे ज्याच्या वेळेला त्यांना असे स्किन डिसीजेस होतात, एस्पेशली सोरायसिस होतो, त्यामुळे त्यांना चिंता होणं ही साहजिक आहे। आणि ही जी चिंता आहे याच्यामुळे सोरायसिस वाढतो, कारण सोरायसिसमध्ये मानसिक ताणतणाव हे ट्रिगर फॅक्टर आहे। आणि आपण मागच्या वेळेला म्हटलो की मानसिक ताणतणाव हा सोरायसिसमुळे पण वाढतो, ज्यावेळेला आपल्याला कळतो सोरायसिस आहे, त्यामुळे स्त्रियांना चिंता वाटणे हे साहजिक आहे आणि त्यामुळे त्याचा सोरायसिस वाढण्याची पण शक्यता जास्त असते। त्याच्यानंतर साधारणतः सोरायसिस होण्याचा जो आघात आहे हा पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त जाणवतो, कारण त्यांना त्यांच्या शरीराविषयी खूप काळजी असते। पण मला या ठिकाणी म्हणावं लागतं, खूप म्हणजे याचं दुःखाने मी म्हणतो, कारण त्या प्रमाणात स्त्रिया स्वतःची काळजी शरीराची घेत नाही, त्या आपल्या कुटुंबाची काळजी घेतात, त्या आपल्या मुलांची काळजी घेतात। बऱ्याच वेळेला मला असं पण आढळतं की बऱ्याच वेळेला स्त्रिया माझ्या काही उदाहरणात येत की माझ्या मुलाचं 10वी आहे, आम्हाला आर्थिक हे आहे आणि त्यामुळे मी आता एक वर्षभर ट्रीटमेंट नाही घेत। ह्या गोष्टींमुळे सुद्धा, म्हणजे स्वतःवर दुर्लक्ष करण्यामुळे सुद्धा स्त्रियांचा सोरायसिस वाढू शकतो, हा एक त्यांचा भाग झाला। त्याच्यानंतर त्यांना स्टिग्माटायझेशन, आघात जास्त जाणवतो आणि या सगळ्या गोष्टींमुळे सोरायसिसची तीव्रता स्त्रियांमध्ये जास्त जाणवते। अजून सोरायसिस जो आहे, ओबेसिटी एक सोरायसिसचा ट्रिगर फॅक्टर आहे आणि साधारणतः आपल्याला असं वाटतं, म्हणजे साधारणतः असं आढळून येतं की ओबेसिटी किंवा स्थूलता ही स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळते। याचा अर्थ असा स्त्रिया आपले आहार, व्यायाम आणि झोप या ज्या महत्वाच्या 3 गोष्टी आहेत आरोग्य नियंत्रण करण्यासाठी किंवा आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी,
याच्यावर दुर्लक्ष करतात, त्यामुळे ओबेसिटी वाढते, वेळेवर न जेवण करणे, आणि ह्या सगळ्यांमुळे तुमची जी प्रकृती ती खालावणार आहे आणि त्याच्यामुळे सोरायसिससारखा आजार बळावणार आहे. तर ह्या पण एक स्त्रियांनी याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ज्या ज्या वेळेला सोरायसिस असतो त्यावेळेला त्यांनी केवळ सोरायसिसची ट्रीटमेंट नाही तर आपला आहार किंवा आपण व्यायाम करणं, आपली योग्य वेळ आणि पूर्ण झोप घेणं याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, ज्याच्याने सोरायसिसचा त्यांना फायदा होईल. त्यानंतर जनरली असं आढळतो की सोरायसिसचे वेगवेगळे प्रकार आहेत, पण सोरायसिस हा संपूर्ण शरीरावर नखांमध्ये होऊ शकतो. त्यातला एक प्रकार आहे एरिथ्रोडर्मिक सोरायसिस, म्हणजे ज्या वेळेला सोरायसिस आपल्या स्किन फोल्ड्समध्ये होतो, साधारणतः काखेमध्ये, जांघेमध्ये, या वेळेला जो ज्या ठिकाणी जो सोरायसिस असतो त्याला मी एरिथ्रोडर्मिक, किंवा आपल्या बटक्सच्या मध्ये, बटक्सची क्लेफ्ट म्हणजे बसायच्या जागेवर ज्या वेळेला क्लेफ्ट आहे त्या ठिकाणी सोरायसिस होतो, अशा अदृश्य भागांवर ज्या वेळेला सोरायसिस होतो आणि तो जो एरिथ्रोडर्मिक हा जो प्रकार आहे हा फंगल इन्फेक्शन त्याच्यानंतर होणार. याचं कारण असं आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला स्किन फोल्ड्स आहेत त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन होऊ शकतं किंवा सोरायसिस झाला तर त्या ठिकाणी ओलावा आणि घाम असल्यामुळे त्या ठिकाणी तो सोरायसिस वाढतो आणि बऱ्याच वेळेला हा अशा भागांवर असल्यामुळे स्त्रिया सहसा हा डॉक्टर्सना दाखवायला किंवा घरामध्ये कोणाला सांगायला टाळतात, त्याच्यामुळे तो वाढतो. तर ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचा सोरायसिस आहे तर त्यांना वेगवेगळी चिंता वाटते, कारण ज्या वेळेला आपल्या प्रायव्हेट पार्ट्सवर किंवा जननेंद्रियावर जेव्हा सोरायसिस आहे त्यावेळेला त्यांना चिंता वाटणे, त्यांचे फिजिकल रिलेशन, सेक्शुअल रिलेशनशिप त्या टाळायला लागतात आणि त्याचे परिणाम त्यांच्या कौटुंबिक व्यवहारामध्ये, कौटुंबिक नात्यामध्ये होऊ शकतात. पण त्या डिक्लेअर करत नाही की त्यांना सोरायसिस आहे, त्या टाळतात. जर त्यांनी आपल्या पार्टनरशी सांगितलं की मला असा असा त्रास आहे म्हणून मी शारीरिक संबंध टाळते किंवा मला त्रास होतो म्हणून, तर हे त्यांनी ओपन केलं तर ते सम. या उलट पुरुष ज्या वेळेला त्यांना सोरायसिस होतं त्यावेळेला ते कोणाची चिंता करत नाही, ते त्यांचं सगळं त्यांचे व्यवस्थित चालू असतं. पण स्त्रियांनी याच्यासाठी हा एक भाग आहे, स्त्रियांना जेव्हा सोरायसिस होतो एस्पेशली त्यांना प्रायव्हेट पार्ट्सला किंवा जननेंद्रिया होतो त्यावेळेला त्यांनी आवश्यकता आहे की त्यांनी डॉक्टरांशी बोलायला पाहिजे, त्यांनी त्यांच्या पार्टनरशी बोलायला पाहिजे आणि त्याचे त्रास सांगायला पाहिजे, ज्याच्याने त्यांना सहकार्य मिळेल. तर हा एक भाग स्त्रियांच्या सोरायसिसमध्ये आढळून येतो. त्याच्यानंतर स्त्रियांच्या सोरायसिसमध्ये अजून महत्त्वाचा एक भाग म्हणजे प्रश्न मला विचारतात की साधारणतः प्रेग्नन्सी म्हणजे फर्टिलिटी, म्हणजे मी आता मला सोरायसिस आहे ज्या लग्न झालं त्या म्हणतात की याचा परिणाम माझ्या प्रजनन क्षमतेवर होईल का, किंवा मला लग्न झाल्यानंतर व अपत्यासाठी काही प्रॉब्लेम येईल का. साधारणतः सोरायसिसमध्ये फर्टिलिटीवर परिणाम होत नाही. जर खूप सिव्हिअर सोरायसिस आहे त्यावेळेला त्यांची प्रजनन क्षमता कमी होते, पण सहसा नॉर्मल सोरायसिसमध्ये प्रजनन क्षमता किंवा फर्टिलिटी सेम असते. त्याच्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये किंवा दूध बाळाला दूध पाजताना काही परिणाम होईल का, की मला सोरायसिस आहे आणि मला प्रेग्नन्सी झाली तर माझ्या बाळाला होईल का, तर हे जे गैरसमज आहेत हे गैरसमज आहे. असं काही नसतं की सोरायसिसमध्ये प्रेग्नन्सी राहू शकते आणि सोरायसिस असताना जर प्रेग्नन्सी राहिली तर बाळाला सोरायसिस त्याच्यामुळे होईल असं नाही आहे. सोरायसिस अनुवंशिक आहे, त्याच्यामध्ये 10-15% शक्यता आहे, त्यामुळे होऊ शकतो. दुसरी अशी महत्त्वाची गोष्ट अशी की सोरायसिस ज्या वेळेला असतो स्त्रियांना आणि त्या औषध घेत असतात, साधारणतः ॲलोपॅथिक किंवा मॉडर्न सायंटिफिक मेडिसिनची जी औषधं आहेत ती घेताना प्रेग्नन्सी होऊ नये, मेथोटेक्सारखी औषधं, कारण त्याचा बाळावर परिणाम होऊ शकतो. म्हणून ती प्रेग्नन्सीच्या वेळेला टाळावी लागतं, बंद करावी लागतं, त्यामुळे सोरायसिस वाढू शकतो. या उलट होमिओपॅथिक औषधे जी जे आपण ट्रीटमेंट करतो ती सोरायसिसच्या उपचारा म्हणजे प्रेग्नन्सीच्या अगोदर, प्रेग्नन्सीच्या दरम्यान आणि बाळाला अंगावरचं दूध पाजताना, लॅक्टेशन, या तिघही स्टेजेसमध्ये सुरक्षित आहे. त्यामुळे स्त्रियांना नेहमी असं वाटतं की या वेळेला काही होईल का, किंवा एखाद्या स्त्रीला सोरायसिस आहे आणि तिला बाळ आहे तर बाळाला दूध पाजायला पाहिजे की नाही, पाजायला पाहिजे, सोरायसिस त्याच्यामधून नाही जाणार आहे. त्यामुळे हे स्त्रियांनी लक्षात घ्यायचं आहे की प्रेग्नन्सी जी आहे किंवा त्याच्यानंतर लॅक्टेशन जे आहे या सगळ्या गोष्टींमध्ये सोरायसिस चा डायरेक्ट बाळाला संसर्ग होत नाही. पण ज्याच्या अनेक स्त्रियांमध्ये असं आढळतं की ज्या वेळेला त्यांना प्रेग्नन्सी होते त्यांचा सोरायसिस दुरुस्त होतो आणि प्रेग्नन्सी नंतर तो परत येतो, किंवा काही स्त्रियांमध्ये डिलिव्हरी नंतर त्यांचा सोरायसिस वाढू शकतो, पण तो जो कार्यकाळ आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला नॅचरली अनेक स्त्रियांना असं जाणवतं की सोरायसिस आपोआप जातो, पण तो पूर्ण गेलेला नसतो, तो त्या काळापुरता गेलेला असतो. पण त्या काळात सुद्धा ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे.
म्हणून आता या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला थोडक्यात सांगतो की स्त्रियांनी विशेष काय काळजी घ्यायला पाहिजे. स्त्रियांनी सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं वजन नियंत्रण करायला पाहिजे, कारण जसं ते वजन नियंत्रण करतील तर सोरायसिस नियंत्रणाला फायदा होईल. त्यांनी व्यायाम करायला पाहिजे आणि आपला जो आहार आहे तो योग्य आहार आणि योग्य वेळेला घेतला पाहिजे. त्यांची आरोग्याची स्थिती चांगली ठेवली तर त्यांना त्याच्यात फायदा होईल. त्यांनी त्यांच्या शरीराची काळजी घ्यायला पाहिजे. यानंतर साधारणतः आपला सोरायसिस जो आहे तो इतरांना दिसणार नाही याची काळजी घेण्याकरता काय करायला पाहिजे, तर नंबर एक म्हणजे ज्यावेळेला केसांमध्ये सोरायसिस होतो त्यावेळेला या माझ्या सगळ्या स्त्रियांना सांगतो पेशंट्सला की तुम्ही केस लहान ठेवा. केस लहान ठेवल्याने ते सहज कोंडा स्वच्छ होऊ शकतो आणि तो लगेच पडून पण जातो, तो साचत नाही. करायला पाहिजे शॅम्पू कंडिशनर्स वापरायला पाहिजे, मॉइश्चरायझर्स वापरायला पाहिजे. त्यानंतर जे कपडे आपण घालतो ते जे कपडे आहेत ते साधारणतः लाईट कलर्सचे कपडे जर घातले तर जो आपल्या शरीरावर कोंडा पडतो तो दिसणार नाही. एकदम डार्क ब्लॅक घातले तर निश्चितच तो कॉन्ट्रास्टमध्ये तो दिसणार. त्यामुळे सहसा त्यांनी आपल्या सोऱ्याचे सहसा इतरांना दिसणार याच्यासाठी काय करायचं, लाईट कलर्ड कॉटन कपडे घालायचे. त्यानंतर ज्या वेळेला एरिथ्रोडर्मिक किंवा असा सोरायसिस असेल की जो शरीराच्या फोल्ड्समध्ये काखेमध्ये जांघेमध्ये असेल अशा वेळेला त्या ठिकाणची जी काळजी आहे ते जे कपडे आहेत ते सैल कपडे घालायला पाहिजेत आणि हवेशीर कपडे ठेवायला पाहिजे. भागा हवेशीर टाईट कपडे घालू नयेत, त्याच्याने इन्व्हर्स सोरायसिस वाढू शकतो. तर स्त्रियांनी ही काळजी घ्यायला पाहिजे, त्याच्याने विशेष काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं गोष्ट मी त्यांना असे सांगेल की पाणी पिणे. सियास बऱ्याच वेळेला पाणी प्यायचं टाळतात, कारण त्यांना बाथरूमला जायला प्रत्येक ठिकाणी असेल जागा असेल असं नाही, हा प्रॉब्लेम बऱ्याच वेळेला येऊ शकतो. पण आपल्याला ज्या ज्या वेळेला शक्य आहे त्या त्या वेळेला आपण जास्त पाणी प्यायचं. पाणी पिल्याने आपली त्वचा ही आतून मॉइश्चराईज होते आणि त्याचा सोरायसिसला फायदा होतो. म्हणून त्यांनी त्यांच्या आहाराकडे लक्ष द्यायला पाहिजे, पाणी प्यायला पाहिजे, वजन नियंत्रण करायला पाहिजे आणि योग्य वेळेवर आहार आणि झोप घ्यायला पाहिजे पूर्ण या सगळ्या गोष्टी. आणि आपले ताणतणाव कमी करायला पाहिजे. स्त्रियांचा सोरायसिस पुरुषांचा सोरायसिस वेगळा नसतो, पण काळजी घेताना आपण जर सगळ्यांनी स्त्रियांनी जास्त काळजी आपली घेतली तर ते लवकर दुरुस्त होऊ शकतात. या उलट जर आपण दुर्लक्ष केलं तर आपल्याला दुरुस्त होणार नाही, सोरायसिस वाढू शकतो आणि पर्यायाने आपली चिंता वाढू शकते. सगळ्या स्त्रियांना मी आवाहन करेन की आज ज्या ज्या गोष्टी आपण तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यांची सगळ्यांची काळजी घ्या. सोरायसिस आपण जर व्यवस्थित काळजी घेतली तर कदाचित आपल्याला लवकर दुरुस्त होऊ शकतो आणि त्यामुळे स्त्रियांसाठी हा आपण कार्यक्रम केला आहे. अजून आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण मला फेसबुकवर किंवा यूट्यूबवर विचारू शकता, आमच्या ईमेलवर विचारू शकता, टेलिफोन करू शकता. आणि महत्त्वाचं आज मी असं ठरवलं आहे की एक आमच्या आम्ही लवकरच एक फेसबुक ग्रुप तयार करतो की ज्यामध्ये फक्त सोरायसिस पेशंट्स आहेत, की जे माझे पेशंट आहेत का पेशंट नाही आहेत पण जे सोरायसिस पेशंट आहेत की ज्या ठिकाणी मी त्यांना विशेष मार्गदर्शन करू शकेल असा एक ग्रुप आपण तयार करतोय. आपल्याला त्या ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधा, आम्ही आपल्याला सामील करून घेऊ. नमस्कार, पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी, दुसऱ्या गुरुवारी आणि चौथ्या गुरुवारी पुढच्या भागांमध्ये अशीच माहिती मी तुम्हाला देईल. नमस्कार.